पुढच्या गाण्याची धून जरा वेगळी आहे आणि गाण्याचे बोल देखील वेगळे आहे. गायकाच्या पेहरावावरनं कळलंच असेल की आता आपण नेमकं कुठल्या प्रकारच्या गाण्यामध्ये जाणार आहोत, अर्थात कोळी गीतामध्ये. महाराष्ट्राला खूप मोठी अशी कोळी परंपरा आहे आणि त्याचंच हे गीत गाण्यासाठी आपल्यासमोर आहे. सोहम गायकवाड, सोहमचा एक अल्पशा परिचय करून देतो की सोहमला लहानपणापासूनच भक्तिगीत भावगीत गायला आवडते. त्यांनी त्याच्या आजोबांच्या सहवासात आणि वडिलांच्या वारकरी संप्रदायाचा वारसा हा सोहमला मिळाला आणि तोच वारसा तो पुढे चालवतोय. 2022 साली ठाणे आयडॉल इथे सोहमनी तिसरं प्राईज पटकवलं आहे, तर 2022 साली व्हॉइस ऑफ नाशिक याचा देखील सोहम मानकरी ठरलाय आणि गंधर्वच्या 3 तर सुगमच्या 7 अशा परीक्षा सोहमने दिलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या सोहमसाठी झाल्या पाहिजेत. सोहम, तू तुझं ग आई तुझ देऊल साजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू चैताचे महिन्या गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान ग आई तुझ हे मुल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान
थँक्यू.